नीतीश कुमार यांना भाजपनं मुख्यमंत्रीपद दिलं होतं आणि आता राजदसोबत जेव्हा नीतीश कुमार जात आहेत तेव्हाही राजदकडे जास्त जागा असताना सुद्धा जवळपास निम्म्या जागा असणाऱ्या नीतीश कुमार यांच्या पक्षाला आणि नीतीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद राजदनं दिलंय. तर राजदचे तेजस्वी यादव जे आत्ता राजदचा प्रमुख चेहरा आहेत ते उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत आणि तेजस्वी यादव शपथ घेण्यासाठी जात असताना बिहारच्याच राजकारणातला नाही तर देशातल्या राजकारणातला एक तरुण चेहरा म्हणून तेजस्वी यादव यांना ओळखलं जातं. 2020च्या निवडणुकांमध्ये त्यांची ही ओळख आणखीन गडद झाली. निवडणुकांमध्ये राजदनं या निवडणुका तेजस्वी यादव यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या होत्या. तेजस्वी यादव यांनी पूर्ण प्रयत्न केले होते आपल्या पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी, मात्र त्यावेळेस ते यशस्वी झाले नाहीत आणि भाजप आणि जेडीयूचं सरकार बिहारमध्ये सत्तेवर आलं. मात्र भाजप आणि जेडीयूमध्ये लवकरच कुरबुरी सुरू झाल्या आणि ही युती तुटणार अशी अटकळ मांडली जात होतीच, पण महाराष्ट्रामधल्या राजकीय घडामोडींनंतर बिहारमध्ये सुद्धा राजकीय घडामोडींना वेग आला आणि नीतीश कुमार यांच्या जेडीयूसोबत भाजप तेच करेल जे महाराष्ट्रात शिवसेनेसोबत करेल अशी शंका आल्यामुळं नीतीश कुमार यांनी या मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळं भाजप आणि जेडीयूचं सरकार कोसळलं आणि लगेचच दुसऱ्या दिवशी 24 तासांच्या आतमध्ये राजद आणि जेडीयूचं सरकार बिहारमध्ये अस्तित्वात आलंय, कारण मुख्यमंत्री म्हणून नीतीश कुमार यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली आणि उपमुख्यमंत्री म्हणून राजदचे तेजस्वी यादव हे शपथ घेत आहेत. तेजस्वी यादव हे लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आहेत. लालू प्रसाद यादव यांच्यानंतर राजदचं एक प्रमुख नेतृत्व म्हणून तेजस्वी यादव यांचं नाव समोर आलं. तेजस्वी यादव हे बिहारच्या राजकारणामधला एक अत्यंत तरुण आश्वासक चेहरा म्हणून पाहिला जातो. आणि यानंतर वळूयात महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडींकडे.